नमस्कार, मुकुंद स्कूलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिंचुनी तयार करूयात. चिंचुनी आपण पारंपरिक पद्धतीने तयार करत आहे. छान चविष्ट तयार होईल आणि सोपे आहे. तर सुरुवातीला आपल्याला 1 कप चिंच घ्यायची आहे, चिंचेचे तुकडे, आणि सोबतच 1 चमच तांदूळ घेतलेला आहे. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. हे तुम्ही कमीत कमी 2 तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. तर इथे मी चिंच आणि तांदूळ दोन्हीही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आता आपण सर्व साहित्य पाहूया. इथे आपण 1 कप चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तर 1 कप चिंचेसाठी 2 कप गूळ लागणार आहे. गूळ तुम्ही ह्यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता. आणि गूळ इथे मी फोडून घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून तूप, 1 टीस्पून मीठ, अगदी थोडी हळद 1/4 टीस्पून, आणि हा वाळा हा आपण कट करून घेतलेला आहे. हा तुम्ही पाण्यामध्ये भिजत सुद्धा ठेवू शकता. तर इथे मी कट केलेला 1 टेबलस्पून वाळा घेतलेला आहे. वाळा थोडा जास्त घेतला तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला पानासाठी साहित्य लागणार आहे. इथे तुम्ही मोठ्या आकाराचं 1 किंवा 2 पान घ्यायचं आहे. इथे मी हे छोट्या आकाराचे असल्यामुळे 3 घेतलेले आहे. आणि ह्या पानाचा आपण विडा तयार करणार आहे. तर त्यासाठी आपण 2 इलायची घेणार आहे, थोडा कात आणि थोडा चुना, आणि 1 टेबलस्पून ह्यामध्ये खोबरा किस घालणार आहे. तर इथे आपण पानाचा विडा तयार करून घेऊया. तर हे पानावरती आपण थोडा चुना लावूया. आणि थोडा कात आणि इलायची. हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे, त्यामुळे इलायची आपण अशीच घेतलेली आहे. आणि ह्यावरती खोबरा किस घालूया. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. ह्यामध्येच आपण हळद घालूया. ह्यामध्ये आपण वाळा घालूया. तर सुरुवातीला आपण हे 1 वेळा फिरवून घेऊया. वाळा बारीक व्हायला हवा. आणि त्यानंतर ह्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ घालूया. आणि हे पुन्हा फिरवून घेऊया. तर हे आपण असं बारीक केलेले आहे. आता हे एका साईडला ठेवूया. आता आपण चिंचेचा गर काढून घेऊया. आणि इथे मी 1 बाउल घेतलेले आहे, ह्यावरती चाळणी घ्यायची. तर ह्यामध्ये भिजत घातलेली चिंच घालूया. किंवा हाताने सुद्धा कुच करून घेऊ शकता. तर हे चम्मचने आपण असं फिरून घेऊया. आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचा असा गर काढून घेऊया. चिंच आपण जेवढ्या पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तेवढंच दुप्पट पाणी घ्यायचं आहे. तर हा चिंचेचा गर तयार आहे. तर शेवटी चिंचेचा जो चोथा राहील तो काढून घ्यायचा. आणि ह्यामध्येच आपण पान आणि वाळा जो बारीक केलेला होता ते सुद्धा गाळून घेऊया. आणि ह्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालूया. तर वरती हा असा वाळा राहिलेला आहे, हा आपल्याला काढून टाकायचा. चिंचुनीसाठी मिश्रण तयार आहे. आता ह्याला आपण फोडणी घालूया. तर इथे गॅसवरती 1 कढई ठेवलेली आहे. ह्यामध्ये थोडं तूप घालूया. इथे आपल्याला तूप जास्त घ्यायचं नाही. तर तूप थोडं गरम आहे. आता ह्यामध्ये आपण जिरं घालूया. जिरं छान फुललेलं आहे. आता ह्यामध्ये आपण हे मिश्रण घालूया. आणि आता ह्यामध्ये मीठ घालूया 1 टीस्पून. गूळ तुम्ही ह्यामध्ये जास्त सुद्धा घालू शकता, जेवढं तुम्हाला चिंचुनी गोड हवं असेल. किंवा ह्यामध्ये तुम्ही जर जास्त पाणी घातलं असेल तर तुम्हाला गूळ सुद्धा जास्त लागेल.
आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। आणि आता याला उकळी आलेली आहे, तर हे चिंचुनी तयार आहे। आता हे चिंचुनी तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही उकळून घेऊ शकता। तर इथे मी हे चिंचुनी 5 ते 7 मिनिटे हाय फ्लेमवरती उकळून घेतलेलं आहे। तर हे चिंचुनी तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर अशा पद्धतीने चिंचुनी तुम्ही नक्की करून पहा, छान चविष्ट तयार झालेले आहे। चिंचुनी तुम्ही तळलेल्या कुरड्या किंवा पुरणपोळीसोबत घेऊ शकता। चिंचुनी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, 1 आठवडा आरामात टिकेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। आणि मुकुंद फूड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसोबत।